सध्या स्टार प्रवाह हो या वाहिनीवर लोकप्रिय होत असलेली मालिका म्हणजेच तुझ्या इश्काचा नादखुळा। या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविषयी माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल। आणि जर तुम्हाला मराठी अभिनेत्री यांचे स्टेटस व्हिडिओज फ्रीमध्ये डाउनलोड करायचे असतील तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह या वाहिनीवर तुझ्या इश्काचा नादखुळा ही नवीन मालिका सुरू झालेली आहे। या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री यांचे खरे नाव अक्षया हिंदळकर आहे। अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांचा जन्म 17 मे 1996 नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या अभिनेत्री अक्षया हिंदळकरने आपले कॉलेजचे शिक्षण मॉडर्न कॉलेज वाशीमधून पूर्ण केलेले आहे। कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला। अभिनेत्री अक्षया हिंदळकरने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात कलर्स मराठी या वाहिनीवरील सरस्वती या मालिकेमधून केली। या मालिकेनंतर अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेमध्ये श्रुती नावाची भूमिका केली होती। मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच त्यांना मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली। रॉकी हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता। सध्या अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही स्टार प्रवाह या वाहिनीवर तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका साकारत आहे। या मालिकेमध्ये ती अभिनेता संचित चौधरी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे। जर तुम्हाला अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांच्या पर्सनल लाईफविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे।